भारतात सेकंदाला 618 जणांना, तासाला 22 लाख जणांना लस. एकाच दिवसात 2,37,73,000 लोकांचं लसीकरण. मोदींच्या वाढदिवशी भारताचा जागतिक लस विक्रम. मुंबईत 86% लोकांमध्ये अँटीबॉडीज, डेल्टा व्हेरियंट निष्प्रभ. भारतानं लसीकरणाचा एक अनोखा जागतिक विक्रम केलाय. शुक्रवारी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी भारतात एका सेकंदाला 618 जणांना, एका मिनिटाला 37,000 तर एका तासाला तब्बल 22 लाख लोकांचं लसीकरण करण्याचा विक्रम भारतानं केला. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड बनलाय. शुक्रवारच्या लसीकरणाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर शुक्रवारच्या एका दिवशी भारतात 2,37,73,000 जणांचं लसीकरण पार पडलं. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशीच हा जागतिक लस विक्रम भारतानं पार केला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या मोहिमेला प्रचंड गती देण्यात आली आहे. शुक्रवारी भारतानं जगातल्या प्रत्येक देशाला लसीकरणाच्या बाबतीत मागे टाकलं आणि एकाच दिवसात 2,34,00,000 अधिक जणांना लस दिली. शुक्रवारी भारतात 22 लाख लोक एका तासाला लस घेत होते. देशातील 50 कोटी नागरिकांना लसीचा किमान एक डोस मिळालाय. आतापर्यंत 4 वेळा एकाच दिवशी 1 कोटींपेक्षा जास्त लसीकरणाचा टप्पा भारतात ओलांडण्यात आलाय. 27 ऑगस्टला 1,03,00,000 नागरिकांना लस देण्यात आली होती. 31 ऑगस्टला 1,33,00,000. 6 सप्टेंबरला 1,13,00,000 नागरिकांना लस देण्यात आली. तर 17 सप्टेंबरला मोदींच्या वाढदिवशी 2 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली. म्हणजे तासाला 22 लाख लोकांना लस देण्यात येत होती. म्हणजे एका सेकंदाला 618 जणांना, एका मिनिटाला 37,000 तर एका तासाला तब्बल 22 लाख लोकांना लस देण्यात येत होती. चीननं यापूर्वी 2,24,00,000 नागरिकांना एका दिवशी लस देऊन वर्ल्ड रेकॉर्ड केलेला होता. मात्र आता आपण चीनला पण मागे टाकलंय. एकाच दिवशी 2,34,00,000 जास्त लोकांचं लसीकरण पार पडलंय. आकड्यांच्या बाबतीत बोलायचं तर न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येच्या 64% एका दिवशी भारतात लसीकरण पार पडलं. अवघ्या 9 तासात 2 कोटी लोकांना लस मिळाली. मुंबईचा विचार केला तर मुंबईसाठी पण गुड न्यूज आहे. मुंबईत 86.64% नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. लसीकरण झालेल्यांपैकी अँटीबॉडीज विकसित झालेल्यांची संख्या 90.26%, तर लसीकरण न झालेल्यांपैकी 79.86% नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. मुंबई महापालिकेनं 5वं सिरो सर्वेक्षण अर्थात रक्त नमुन्यांची चाचणी केली. त्यात मुंबईकरांच्या शरीरातल्या अँटीबॉडीजचं संशोधन करण्यात आलं. दुसरीकडे मुंबई डेल्टा व्हेरियंट देखील निष्प्रभ झाल्याचं तपासणीतनं समोर आलंय. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 564 नमुन्यांपैकी एकही डेल्टा प्लसचा व्हेरियंट नसल्याचं प्रयोगशाळेतनं स्पष्ट झालंय. पुन्हा एकदा भारताच्या लसीकरणाकडे वळूयात. हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड आणि गुजरात ही राज्य लसीकरणात पुढे आहेत. या राज्यातील 30% जनतेनं लसीचे दोन्ही डोस घेतलेत तर 70% जनतेचा लसीचा एक डोस झालाय. सर्वाधिक लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आघाडीवर आहेतच. पण या राज्याची एकूण लोकसंख्या पाहता या राज्यात लसीकरण आणखी वेगानं होण्याची गरज आहे. देशात कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लसीकरणाचा वेग पाहता ऑक्टोबरपर्यंत लसीकरणाचा आकडा 100 कोटींच्या पुढे जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत देशात 100 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असेल. यात पहिला आणि दुसरा डोस यांचा देखील समावेश असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? भारतात सुरू असलेल्या विक्रमी लसीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं फेसबुक पेज लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.